नमस्कार, मी निलेश चौधरी, MDTV बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे दीननाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तिलक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. अक्कलकुवा येथे डाक विभागात रेल्वे आरक्षण केंद्राचे डॉक्टर हिना गावितांच्या हस्ते उद्घाटन. जिल्ह्यात थंडीचा प्रभाव वाढला, गरम कपड्यांच्या विक्रीत वाढ, मागणीही वाढली. शहादा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगरसेवक नामांकन अर्जाची छाननी पूर्ण. राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. उपविभागीय दंडाधिकारी नंदुरबारपदी IAS रीमा अरोरा यांनी पदभार स्वीकारला. आणि विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय रोस्टर हक्क अधिकार न्याय संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण. बातम्या आता विस्तारानं. गाव, खेडा, शहर सर्वांना जोडण्याचं माध्यम म्हणजे डाकघर. विविध पत्रव्यवहार, योजनांची माहिती, पुस्तिका अशी अनेक कार्यालय कागदपत्र डाकच्या सहाय्याने पोस्ट केली जात असतात. अक्कलकुवा येथे अशाच एका डाक विभागात रेल्वे तिकीट आरक्षण विभागाचे उद्घाटन करण्यात आले. बघा ही बातमी. ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळावा, त्यांना आपल्या दळणवळणाची साधने सुविधा पुरवाव्यात यासाठी शासन तत्पर आहे. डाक विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन रेल्वे आरक्षण सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासाठी अक्कलकुवा येथील डाक विभागात रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राचे उद्घाटन खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, मौलाना गुलाम अहमद, RD तायडे, M चंद्रपाल सिंग, GS गहलोत, अमिषाभ पाडवी, नागेश पाडवी, विश्वास मराठे आदि मान्यवर उपस्थित होते. वो दिए है और मनमाड़ इंदौर रेलवे लाइन जो शिरपुर शहर से होके जाने वाली है वो तो रेलवे लाइन सैंक्शन हो गई है और उसके काम को भी जल्द ही शुरुआत होने वाली है. तो मेरे सांसद बनने के 2 साल भी नहीं, जितनी मेरी कमिटमेंट्स थी वो मैंने पूरी की है. और यहाँ जो आज टिकट काउंटर, रेलवे टिकट काउंटर का उद्घाटन हो रहा है, तो मुझे पूरा विश्वास है कि इस एरिया के जितने भी हमारे स्टूडेंट्स यहाँ पढ़ते हैं, यहाँ जवाहर नवोदय विद्यालय है, वहाँ भी कई स्टूडेंट्स दूसरे डिस्ट्रिक्ट से पढ़ने के लिए आते हैं आपके यहाँ, आपके इंस्टीट्यूट में ऑल ओवर इंडिया से स्टूडेंट्स आ रहे हैं. तो उनको कई बार टिकट बुकिंग के समय बहुत उनको प्रॉब्लम्स होते हैं. नंदुरबार कई बार स्टूडेंट्स आते हैं क्योंकि मैं नंदुरबार रेलवे स्टेशन को कई बार मैं खुद विजिट करती हूँ. अप्रूवल रेलवे बोर्ड से प्राप्त हुआ था TRS का, पोस्ट TRS का. उसके बाद कुछ दिक्कतें आई हैं, बहुत सारी चीज़ें उसमें चेंज की हमने कि यहाँ पे नॉन रेलवे TRS चालू करें. 2013 में डिसीजन लिया गया था. एट द एंड बहुत सारे लोगों का इसमें योगदान होने के बाद लास्ट में डिसाइड हुआ कि पोस्ट डिपार्टमेंट के पास कुछ जगह की दिक्कत थी और जामिया इस्लामिया जो जिस लगन से इस कार्य को अंजाम देने के लिए उत्सुक थी, तो दोनों का समन्वय बहुत अच्छा हुआ और ये लोकेशन डिसाइड हुआ. तो मुझे भी बहुत खुशी मिली कि ये PRS यहाँ पे प्रारंभ हो रहा है. रहा था जब मुझे ये विषय पता चला कि अक्कलकुवा में पोस्ट ऑफिस में हमें ये टिकट बुकिंग सेंटर, रेलवे टिकट बुकिंग सेंटर स्टार्ट करना है, तो मैंने खुद कई बार रेलवे मिनिस्टर है मिनिस्ट्री में कई लोगों से मैंने खुद बात की. और इफ़ आई एम नॉट मिस्टेकन हमारा भी 2-3 बार फ़ोन पर बात हुआ था. मैं आपको पर्सनली तो नहीं मिल पाई लेकिन चंद्रपाल जी से फ़ोन पर भी मेरा इस विषय में कई बार मेरी बात हुई. और सबसे पहले तो मैं आदरणीय वस्तानवी साहब को बहुत बहुत उनका शुक्रिया अदा करना चाहूँगी कि आपने आपकी इस बिल्डिंग में हमें इस रेलवे बुकिंग सेंटर को शुरुआत करने के लिए आपने हमको ये प्रोवाइड किया, क्योंकि इस एरिया में सच्ची देखें तो ये बहुत ज़रूरी है. हमारा ये एरिया बहुत इंटीरियर है और मेरी कोशिश हमेशा से यही रही है, जब से मैं MP के तौर पर चुनकर आई तो मैं कोशिश करती हूँ कि ज़्यादा से ज़्यादा बेसिक एमिनिटीज़ हमारे इस इंटीरियर एरिया में हम किस तरह लोगों तक पहुँचाएं.
एमडीटीव्हीसाठी शुभम बनसालीसह राकेश पटेल, अक्कलकुवा. वळत पुढील बातमीकडे. नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा प्रभाव वाढला आहे. थंडीचा पारा 22 अंशांच्या खालीही घसरला आहे. सकाळी गारवा, रात्री गाठा जाणू लागला आहे. या थंडीपासून बचाव म्हणून गरम कपडे विक्रीस आले आहेत. जिल्ह्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडला असल्याने यंदा थंडीचा तडाखा चांगलाच होणार आहे. थंडीचा प्रभाव हळूहळू जाणू लागला आहे. सकाळपासूनच गारवा जाणू लागतो. तापमानातही पारा 22 अंशांच्या खाली घसरला आहे. अखेर अशा थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरात विक्रीला आलेल्या उबदार कापड विक्रेत्यांकडे स्वेटर, शाल, मफलर, हातमोजे, पायमोजे, टोपी, जॅकेट आदी लोकरीचे कापड विक्रीस उपलब्ध आहे. यंदा भावात थोडी वाढ असली तरी ग्राहकांचा कल मात्र वाढतच आहे. नमस्कार, हम उत्तर प्रदेश यूपी और डिस्ट्रिक्ट से आए हुए हैं और यहाँ मतलब सर्दी का टाइम आ गया है और गर्म कपड़े लेकर आए हैं. हमारे पास जैकेट है, मफलर, टोपी, हैंगलोज, लेडी स्वेटर, मफलर, टोपी, बच्चों के आइटम, पोर्टी, पीटी और शर्ट सेट हैं. और भी लेडीज क्वालिटी हैं, बहुत अच्छी अच्छे अच्छे पैटर्न लाए हुए हैं और हर साल की तरह आते हैं यहाँ. और की रेट भी इस साल मतलब क्वालिटी के ऊपर लगाए हुए हैं. मतलब उसी हिसाब से सर्दी का भी सीज़न अच्छा मतलब जाएगा. इस साल बारिश अच्छी हुई है, ठंडी तो हर जगह पड़ने की संभावना है. और बढ़िया रेट से अच्छी क्वालिटी मिलेंगी, पैटर्न भी अच्छे मिलेंगे. हर प्रकार के कपड़े हमारे पास छोटे बच्चों के भी हैं, बड़े बच्चों के भी हैं और रेंजें भी सही हैं. और मतलब हर साल से आते हैं हमको यहाँ पर, बहुत काफ़ी साल हो गए और रेट भी बराबर लगा कर देते हैं. भाव बढ़े क्या इस साल? नहीं, भाव तो सर बढ़े हैं लेकिन ऐसा है क्वालिटी के ऊपर है, भाव विशेष नहीं बढ़े हुए. 10-5 रुपये का फर्क पड़ता है, ऐसा कुछ नहीं. 10-20 रुपया किसी में बढ़ा हुआ है, किसी में घटा हुआ है, ऐसा है. गिराकी चालू हो चुकी है? हाँ, गिराकी चालू हो चुकी है और अच्छी गिराकी. कौन से गर्म कपड़े को ज़्यादा मांगना इस साल? ज़्यादा करके ये फर्स्ट सेट है ना, ये बच्चों का ये पूमा है, ये है और ये मतलब ये ज़्यादा बिक रहा है इस साल, इसकी डिमांड ज़्यादा है. ये फर्स्ट सेट होता है कैप वाला, ये हर किसी को पसंद आता है और बहुत बेस्ट है और रेंज भी अच्छी हुई है. थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. आता थंडी बऱ्यापैकी पडायला लागलेली आहे. साधारणतः सकाळी 7 वाजेपासून तर रात्री दुपारी 10 वाजेपर्यंत थंडीसारखी पडते. संध्याकाळी 5 पासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत चांगली थंडी राहते. त्याच्यामुळे आता थंडीचे कपडे घेणे आवश्यक आहे. म्हणून मी मुलाला थंडीचा स्वेटर घ्यायला आलो होतो. इथं अनेक अनेक प्रकारचे स्वेटर आहेत आणि भरपूर प्रकारच्या व्हरायटी बी, रेट बी तशी व्यवस्थित आहेत. त्याच्यामुळं घ्यायला काय अडचण नाही. आणि याच्यापुढे यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे थंडी चांगली पडेल. आताच दिवाळीपासून थंडीला चांगली सुरुवात झाली. दिवाळीपर्यंत थंडी अजिबात नव्हती. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. शहादा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 21 इच्छुकांनी नामांकन अर्ज दाखल केली होती तर नगरसेवक पदासाठी 209 अर्ज दाखल होती. बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. छाननीत काय झालं ते बघूयात बातमीपत्रात. शहादा नगरपालिका निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाली. तदनंतर बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी 21 पैकी 7 नामांकन अर्ज अवैध ठरविण्यात आले तर 14 अर्ज वैध ठरविले. तसेच नगरसेवक पदासाठी 209 नामांकन अर्जापैकी 69 अर्ज अवैध ठरविण्यात आले तर 140 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीबाबत मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. एमडीटीव्हीसाठी विष्णू पाटील, शहादा. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एमडीटीव्ही न्यूज. दुडू दुडू धावणारी पावलं आपल्याला किती आनंद देतात असं वाटतं की सगळ्या गोष्टीच आपल्याला आयुष्यात मिळाल्या. काही असेच क्षण जे आपल्या बरोबर कायम राहतील. आयुष्यातल्या प्रत्येक मंगल क्षणी
दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तर या जुळूया दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्सशी, कारण आम्ही 1961 पासून ग्राहकांचा मिळवलाय एक अतूट विश्वास. सरकार मान्य 916 हॉलमार्क ज्वेलर्स, शुद्ध सोन्यात बांगड्या, अंगठ्या, चपलाहार, पाटल्या आणि चांदी मध्ये पूजेचं सगळं साहित्य, आणि हो, गिफ्ट देण्यासाठी चांदी मध्ये भरपूर व्हरायटी. दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, टिळक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सुरत नागपूर हायवे अंतर्गत येणाऱ्या संपादित केलेल्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा, तसेच ग्रामीणसाठी 4 पट व शहरासाठी 2 पट रक्कम मिळावी, या आशयाचे निवेदन नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नवापूर तालुक्यातील बेडकी ते मोरकरंजा येथील शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हायवेच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आली आहे. मात्र त्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यात आलेला नाही. त्यासंदर्भात नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, अन्यथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यादरम्यान रास्ता रोको करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, हरुण खाटीक, गिरीश गावित, अजय पाटील, फारुख शाह, अनिल गावित, हेमंत जाधव, दीपक जयस्वाल आदी उपस्थित होते. नवापूर म्हणजे ही महाराष्ट्राची शेवटची हद्द, आणि त्या हद्दीपासून हा नॅशनल हायवे चालू होणार आहे, आणि तिथून ते ज्या जमिनी संपादित होणार आहे, तर त्या हायवेलगतच्या जितक्याही जमिनी ज्या आहेत, तर त्या सर्व आदिवासी भागातील आहेत, आदिवासी जमातीच्या लोकांच्या त्या जमिनी आहेत, आणि त्या लोकांना अजूनपर्यंत जो मोबदला आहे तो मोबदला काही प्रमाणात त्यांना मिळालेला नाही आहे. 1963 नियमानुसार, कायद्यानुसार त्यांना तो मोबदला 1 पट मिळालेला आहे, पण जर बघायला गेलं तर 2013 त्यांना जो मोबदला मिळाला पाहिजे 4 पट, तो अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, आणि त्या संदर्भात आम्ही ते माननीय कलेक्टर महोदयांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे की त्यांना तो मोबदला मिळण्यात यावा, निवेदन देण्यासंदर्भात. तसंच तो जो महामार्ग आहे तो नवापूर शहरामधनं पण जात आहे, पण नवापूर शहरामधनं जर जात आहे तर नवापूर शहरामधनंसुद्धा जी स्लम एरिया आहे, जी गरीब वस्ती आहे, जी आजूबाजूला लोकांनी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी अतिक्रमित केलेले आहे, त्या ठिकाणाहून त्या लोकांचे घरं जाणार आहेत, त्यांना बेवारस बेघर होणार आहेत, तर त्या संदर्भातही त्यांना इंगल्याचा त्यांना मोबदला मिळाला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, या संदर्भात आम्ही ती मागणी करण्यासाठी कलेक्टर महोदयांकडे आलो, त्यांना ते निवेदन दिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी जाणार आहेत, बरोबर आहे, तर त्या शेतकऱ्याला तो दाखला हा तात्काळ लगेच त्याला प्रकल्पग्रस्ताचा जो दाखला आहे तो वर्षानुवर्ष काही प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या आहेत, त्या बिचाऱ्यांना अजून ते दाखले मिळालेले नाही, तर आमची विनंती आहे की या दाखल्यांना त्वरित आम्हाला लगेच म्हणजे हा प्रकल्प चालू झाल्याबरोबर ते दाखले मिळण्यात यावे, ही आम्ही त्यांच्याकडे एक विनंती केलेली आहे, की जेणेकरून कुठेही शेतकरी किंवा कुठलाही आदिवासी समाजाला या लाभापासून त्याला वंचित ठेवता येऊ नये, याच्यासाठी आम्ही रस्ता रोको हे माननीय गडकरी साहेब 5 तारखेला येणार आहे, त्या दिवशी आम्ही त्या माध्यमातून शासनाला आम्ही विनंती करणार आहोत. आणि जर शेतकऱ्याला जर तो प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळाला तर नक्कीच कुठं ना कुठंतरी नोकरीच्या संदर्भात त्यांना न्याय मिळता येईल, आणि ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या बिचाऱ्यांना कुठंतरी रोजगार उपलब्ध होईल. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय दंडाधिकारी पदी नुकताच नूतनाधिकारी म्हणून रीमा अरोरा यांनी पदभार स्वीकारला. गौणखनिज चोरी तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी विविध योजना आखण्याचे त्यांनी सांगितले. बघा ही बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय दंडाधिकारी पदी रीमा अरोरा 2014 IAS अधिकारी यांनी पदभार स्वीकारला आहे. यांच्याकडे प्रांत अधिकारी पदासोबतच प्रकल्प अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. जिल्ह्यात होणाऱ्या अवैध गौणखनिज चोरी आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी फिरते पथक स्थापन करणार असल्याचे त्यांनी MDTV शी बोलताना सांगितले. तो मी 2014 IAS ऑफिसर आहे.
माझा प्रोबेशन यवतमाळमध्ये झाला होता. नंदुरबार मी 1 नोव्हेंबरला जॉईन झाली. आता मला जास्त माहीत नाही आहे नंदुरबार डिस्ट्रिक्टसाठी, पण मी प्रयास करणार की जास्तीत जास्त काम करणार. मॅडम, इथं जास्तीत जास्त गौण खनिज चोरीचे प्रकार आणि वाळू तस्करीचे प्रकार जास्त आहेत, तर या संदर्भात आपण रोक करण्यासाठी काय काय प्रयत्न करणार? हा, तो एक फिरती पथक सारखंच होता यवतमाळमध्ये, तर तेच मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार. आता जनवरी फेब्रुवारी आणि मार्च ते खूप महत्त्वाचे महिने आहे गौण खनिजचे जप्तीसाठी, तो मी प्रयास करणार की त्याचे आधी मी प्रिपेअर करणार येते. नवीन जिल्ह्यात आपण आलात, आपली सुरुवात कशी राहणार? सुरुवात मला पण माहीत नाही, कारण माझ्याकडे 2 चार्ज आहे पी ओ आणि एसडीओचे. तर मला पहिले तो जो शासन निर्णय आहे त्याच्यावर थोडा अभ्यास करायचा आहे, त्यानंतरही मी बघू शकत की कसे काम करणार. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. वळत पुढील बातमीकडे. नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक संवर्गाची पदे पैसा कायदा अंतर्गत लागू करत, तसेच पैसा कायदा अंतर्गत स्वतंत्र शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली नोंदवही शासन निर्णयानुसार अद्ययावत करा यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यात पैसा कायदा लागू करा. पेसा कायद्याअंतर्गत स्वतंत्र शिक्षक संवर्गाचा बिंदू नामावली नोंदवही शासन नियमानुसार अद्ययावत करा यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी राष्ट्रीय रोस्टर हक्क न्याय अधिकारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो, बिरसा मुंडा की जय, कंट्या मामा की जय, उडा आदिवासी बांधवा जागा हो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेसा कायद्याअंतर्गत रोस्टर नॉन पेसा आणि पेसानुसार झालं पाहिजे. पहिली मागणी, पेसा कायद्या अंतर्गत रोस्टर झाल्यानंतर शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदली प्रस्ताव पहिल्यांदा निकाली काढण्यात यावे, त्यानंतर नवीन भरती करण्यात यावी. परंतु नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसं न करता, पेसा कायदा लागू न करता, रोस्टर पेसा कायद्याअंतर्गत न बनवता स्थानिक प्रशासनाचा जो कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये त्रुटी आहे किंवा अनागोंदी कारभार चालू आहे. रोस्टर तयार केलं जात नाही, वारंवार भेटी देऊनसुद्धा नाशिक आयुक्तालयाचं पत्र असूनसुद्धा 4 महिने झाले आहे, आज तागायत पेसा अंतर्गत रोस्टर तयार केलं गेलं नाही. वेळोवेळी भेटी दिल्यानंतर फक्त आश्वासनं दिली जातात, त्यामुळे पहिल्यापासून मागणी आहे की पेसा अंतर्गत रोस्टर झालं पाहिजे लवकरात लवकर, आणि आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव निकाली काढण्यात यावे. जर तसं नाही केलं तर परत आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहेत. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तिलक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. अक्कलकुवा येथे डाक विभागात रेल्वे आरक्षण केंद्राचे डॉक्टर हिना गावितांच्या हस्ते उद्घाटन. जिल्ह्यात थंडीचा प्रभाव वाढला, गरम कपड्यांच्या विक्रीत वाढ, मागणीही वाढली. शहादा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगरसेवक नामांकन अर्जाची छाननी पूर्ण. राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
उपविभागीय दंडाधिकारी नंदुरबारपदी IAS रीमा अरोरा यांनी पदभार स्वीकारला. आणि विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय रोस्टर हक्क अधिकार न्याय संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाणीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.